नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आपल्या सर्वांनाच वाटते की आपण दीर्घायुषी असावे, आपण भरपूर वर्ष जगावे, आपले आयुष्य सुंदर निरोगी आणि टेंशन फ्री असावे। आयुष्याच्या संध्याकाळीही आपण छान निरोगी आयुष्य जगावे, परंतु सर्वांच्याच ह्या इच्छा पूर्ण होत नाहीत। आपण कितीही म्हटले तरीही वयाची शंभरी गाठणे आता कोणालाही शक्य होत नाही। तसे तर भगवंतांनी मानवाला 100 वर्षाचे आयुष्य दिलेले आहे, परंतु बहुतेक व्यक्ती वयाची 50 वर्षेही पूर्ण करू शकत नाहीत। तरुणपणातच बहुतेक व्यक्तींचा मृत्यू होतो। आपण आपल्या आयुष्याचे फक्त निम्मे आयुष्य जगतो, परंतु अकाली मृत्यू येण्याचे नेमके काय कारण आहे, अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे आपले आयुष्य कमी कमी होत जाते व आपण खूप लवकर मरणाला कवटाळतो। तसे तर असे म्हणतात की आपले आयुष्य किती असेल, आपले मरण कोठे व कसे होईल हे आधीच ठरलेले असते, परंतु आपले जे आयुष्य आहे त्यातूनही आपण आपल्या चुकीच्या सवयीमुळे आपल्या जीवनातील काही वर्षे वजा करीत असतो। चला तर जाणून घेऊयात त्या चुकीच्या सवयी ज्यामुळे आपले आयुष्य कमी कमी होत जाते ते। महाभारताच्या अनुशासन पर्वात व्यक्तीचे आयुष्य कमी होण्याची कारणे सांगितलेली आहेत। या पर्वानुसार मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला त्याच्या कर्मानुसार स्वर्ग किंवा नरकाची प्राप्ती होत असते, परंतु जीवन जगत असताना व्यक्ती जे काही कर्म करतात त्यावरच त्यांचे आयुष्य अवलंबून असते। चला तर जाणून घेऊयात की महाभारत पर्वानुसार अशा कोणत्या बाबी आहेत ज्यांचा परिणाम त्याच्या आयुष्यावर होऊन मनुष्य दीर्घायुष्याकडून अल्पायुष्याकडे प्रवास करतो ते। महाभारत पर्वानुसार जे धार्मिक नियमांचे पालन करीत नाहीत आणि धर्माची निंदा करतात त्यांचे आयुष्य कमी कमी होत जाते। या उलट जे व्यक्ती धार्मिक नियमांचे पालन व्यवस्थितरित्या करतात आणि सत्याच्या मार्गावर चालतात त्यांचे आयुष्य भरपूर असते। दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे इतरांशी वर्तन आपल्या वर्तनाचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव पडतो। आपल्या वागणुकीमुळे आपण चांगले मित्र बनवू शकतो आणि आपल्या वागणुकीतूनच आपण आपले शत्रूही निर्माण करीत असतो। जे व्यक्ती व्यवहार चांगला ठेवतात, सर्वांशी प्रेमाने व मिळून मिसळून राहतात, त्याशिवाय कोणाचे कधीही काहीही वाईट चिंतित नाहीत, कोणाला वाईट बोलत नाहीत, तसेच आपल्या क्षमतेनुसार इतरांची मदत करतात, अशा व्यक्तींचे आयुष्य वाढते। तसेच ज्येष्ठ व वृद्ध व्यक्तींबरोबर जे प्रेमाने व श्रद्धेने व्यवहार करतात, तसेच त्यांचा आदर करतात, अशा व्यक्तींचे आयुष्यही वाढत जाते। आणि जे व्यक्ती साध्या भोळ्या गरीब व लाचार व्यक्तींना त्रास देतात, त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेतात, अशा व्यक्तींचे आयुष्य कमी कमी होत जाते। कारण गरीब व गरजू व्यक्तींना त्रास देणे हे खूप मोठे पाप समजले जाते। काही व्यक्तींना जेवण करीत असताना जेवणाला नावे ठेवण्याची खूप वाईट सवय असते। ते जेवण करायला बसले की त्यांचे रडगाणे सुरू होते, हे असेच आहे, ते तसेच बनवले आहे, हा पदार्थ चांगला नाही, परंतु हे शास्त्रानुसार निषिद्ध मानले जाते। असे म्हणतात की जेवण करताना जेवणात मीठ नसेल तरीही काहीही न बोलता जेवण करावे आणि जेवण झाल्यानंतर त्याबद्दल सांगावे। तुम्हाला वाटले तर तुम्ही वरून त्यात मीठ घालून शकता, परंतु त्याबद्दल चर्चा करू नये। अन्नाला आपण भगवंत मानतो, अन्न हे पूर्ण ब्रह्म असल्याचे आपण म्हणतो, म्हणून अन्न समोर आले तर तो भगवंतांचा प्रसाद समजून खाऊन घ्यावे, त्याची निंदा कधीही करू नये। त्याशिवाय गरुड पुराणातही काही अशा सवयींचा उल्लेख केलेला आहे ज्यामुळे आपले आयुष्य घटते। यामध्ये स्वतः श्रीहरी विष्णूंनी त्यांचे वाहन गरुडाला आपल्या जीवनात काय करावे आणि काय नाही याविषयी विस्तृत वर्णन केलेले आहे। गरुड पुराणानुसार सकाळी उशिरा उठणे हेही आपले आयुष्य घटण्याचे एक कारण सांगितलेले आहे। सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठणारे व्यक्ती हे दीर्घायुषी असतात। पहाटे 4 ते 5:30 वेळ ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते। आपल्या साधू संतांनीही या वेळेला खूप महत्व दिलेले आहे। ब्रह्ममुहूर्तात जे व्यक्ती उठतात त्यांच्या सौंदर्य आयुष्य आणि आरोग्यात वृद्धी होते, आणि त्या उलट जे व्यक्ती जास्त वेळ झोपून राहतात
त्यांना कितीतरी शारीरिक व मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो। त्याशिवाय त्यांची रोगप्रतिकारक क्षमताही कमी होते आणि पचन संस्थाही कोलमडते। आपल्या या सर्व सवयींचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव पडतो। काही व्यक्तींना नखे दाताने कुरतडण्याची खूप वाईट सवय असते, यामुळे त्यांच्या शरीरात जीवजंतू प्रवेश करतात आणि याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होत असतो। तसेच जे व्यक्ती दररोज स्नान करीत नाहीत, अस्वच्छ राहतात, त्यांचे आयुष्य कमी कमी होत जाते। म्हणूनच ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करणे हे शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठीही लाभदायक असते। तसेच आपले घर, किचन, आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा। अस्वच्छ वातावरणात राहिल्याने आपल्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होतो। तसेच अस्वच्छ व उष्ट्या भांड्यांमध्ये जेवण बनवणे व खाणे ही आपल्या आजारपणाला आमंत्रण देते। जे व्यक्ती सकाळी ब्रह्ममुहूर्तात काम वासनेत लीन असतात, पती पत्नी संबंध करतात, अशा व्यक्तीचेही आयुष्य कमी कमी होत चालते। यामुळे आपली शक्ती क्षीण होते आणि आपले शरीर दुर्बल होते। म्हणूनच प्रमाणाबाहेर संबंध आणि विशेषतः सकाळच्या वेळी संबंध करणे टाळावे। आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी सकाळची वेळ ही ध्यान धारणा, योग व प्राणायामासाठी सांगितलेली आहे। यावेळी शरीरात शक्ती साठवण्याचे कार्य करावे। आपल्या हिंदू धर्मात मांसाहाराला राक्षसी आहार म्हटलेले आहे, परंतु बहुतेक व्यक्ती मांसाहार करतात। परंतु मांसाहार केल्याने आपल्याला कितीतरी अडचणी व संकटांचा सामना करावा लागू शकतो आणि विशेषतः शिळे झालेले मांस तर कधीही खाऊ नये, कारण शिळ्या मांसावर कितीतरी प्रकारचे जीवजंतू व कीटक निर्माण झालेले असतात आणि अशा मांसाचे भक्षण केल्यास आपल्या आरोग्यावर त्याचा खूप वाईट प्रभाव पडतो आणि आपल्याला कितीतरी गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते। यामुळे आपले आयुष्य घटते। काही व्यक्ती मोकळ्या जागेवर लघवी करतात, यामुळे आजूबाजूचे वातावरण तर दूषित होतेच, त्याशिवाय शास्त्रानुसार हेही आपले आयुष्य घटण्याचे एक कारण सांगितलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।